Welcome student. Today we will start with the next cell organelle, and that is nucleus. So nucleus is a controlling center of the cell. पा आपण न्यूक्लियस शिकायला सुरुवात करणार आहोत. ही पुढची सेल ऑर्गॅनेली आहे आणि ही अतिशय महत्वाची असणारी सेल ऑर्गॅनेली आहे की ज्या न्यूक्लियसला आपण कंट्रोलिंग सेंटर असं म्हणतो. सो दॅट न्यूक्लियस वॉज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राऊन इन 1831. डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राऊन. In 1831. So Robert Brown first discovered the nucleus in 1831, and that nucleus is a controlling center of the cell. We know that in prokaryotic cell there is no true nucleus is present, but that prokaryotic cell contains single large circular DNA, and that DNA is known as a nucleoid. So in prokaryotic cell there is no true nucleus, but this cell contains single circular DNA, and that single circular DNA which is present in the prokaryotic cell, that is known as a nucleoid. So nucleoid is present in the prokaryotic cell, and in eukaryotic cell the true nucleus is present. So the true nucleus is present in the eukaryotic cell. Now the nucleus, this nucleus is a very important cell organelle, and that become distinct in a non-dividing cell or during interphase. So it become distinct in non-dividing cell or in इंटरफेस. लक्षात घेताय का? पहा, रॉबर्ट ब्राऊनने पहिल्यांदा 1831 साली हे न्यूक्लियसचा शोध लावला, बरोबर आहे. मग न्यूक्लियस हे सेलचं कंट्रोलिंग सेंटर आहे हे आपण अगदी जसं बायोलॉजी शिकतोय तसं आपल्याला माहिती आहे. आता प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण शिकलो की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असा वेल डेव्हलप असणारा न्यूक्लियस नसतो. मग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय प्रेझेंट असतं? तर सिंगल असणारा सर्क्युलर फॉर्म मधला डीएनए प्रेझेंट असतो, आणि त्या डीएनएला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण न्यूक्लियॉइड म्हणतो. ट्रू न्यूक्लियस हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असत नाही. युकॅरियोटिक सेलचा विचार जर आपण केला तर युकॅरियोटिक सेलमध्ये असं न्यूक्लियस प्रेझेंट असतं, म्हणून आपण म्हणतो की ते ट्रू न्यूक्लियस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. दॅट न्यूक्लियस is a distinct, or that nucleus or the structure of that nucleus, it become distinct in the non-dividing cell or in during interphase. असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तर इंटरफेज म्हणजे सेल डिव्हिजन आपण पुढे शिकणार आहोत. सेल डिव्हिजन, पेशी विभाजनाच्या काही पद्धती आहेत त्याच्यामधली ही इंटरफेज आहे. मग ज्या वेळेला ती नॉन डिव्हायडिंग असा शब्द तिथं वापरलाय, म्हणजे इंटरफेस मध्ये ती असते. इंटरफेस म्हणजे प्रिपरेटरी फेज असते, इथं अजून डिव्हिजन वगैरे झालेली नसते. तर ही प्रिपरेटरी फेज आहे, आणि ह्या प्रिपरेटरी फेज मध्ये, इंटरफेस मध्ये जर तुम्ही न्यूक्लियस पाहिला तर आणि तरच तुम्ही त्याचं स्ट्रक्चर अभ्यासू शकता. इतर वेळेला ते स्ट्रक्चर आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण म्हणताना म्हणतो द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस इज अ डिस्टिंक्ट इन नॉन डिव्हायडिंग सेल और ड्यूरिंग इंटरफेस. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट पहा काय येते. हे मी कॉमन सांगितलं की न्यूक्लियस, आता हे माहित झालं आपल्याला की ट्रू न्यूक्लियस आपल्याला युकॅरियोटिक सेलमध्ये दिसतं, म्हणजे आता आपण काय शिकणार आहोत? युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असणारं न्यूक्लियस शिकणार आहोत. आता काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित असू द्या फक्त, तर त्याच्यामध्ये
किती न्यूक्लियस प्रेझेंट असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल द नंबर ऑफ न्यूक्लियस, नंबर ऑफ न्यूक्लियस नंबर ऑफ न्यूक्लियस पहा. सो मोस्टली द सिंगल न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द सेल. मोस्टली द सेल कंटेन्स सिंगल न्यूक्लियस, बट समटाइम्स द सेल कंटेन्स, वेन द सेल कंटेन्स सिंगल न्यूक्लियस इट इज नोन एज अ मोनो न्यूक्लिएट. इट इज नोन एज व्हाट? मोनो न्यूक्लिएट. समटाइम्स सेल कंटेन्स टू न्यूक्लियाई, दे कंटेन्स टू न्यूक्लियाई एंड दैट इज नोन एज अ बाय न्यूक्लिएट. Sometimes cell contains more than two nuclei and that condition is known as a multinucleate. पहले पुस्तकात नाहीये पण आपल्या माहितीसाठी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की ठीक आहे बाबा न्यूक्लियस आता आपण शिकणार आहोत, मग न्यूक्लियसचा नंबर सेलमध्ये किती असतो? तर साधारणतः मेजॉरिटी सेल जर तुम्ही बघितला तर युजुअली द सिंगल सेल कंटेन्स द सिंगल न्यूक्लियस. When single nucleus is present, that condition is known as a mononucleate. Mono म्हणजे एक आणि न्यूक्लियस म्हणून mononucleate, एकच न्यूक्लियस असणार. मग mononucleate कोणामध्ये प्रेझेंट आहे? तर मेजॉरिटी प्लांट सेल आणि अॅनिमल सेल जर तुम्ही घेतल्या तर त्या mononucleate आहेत. त्याच्यानंतर पुढे दोन न्यूक्लिया जर प्रेझेंट असतील तर त्याला म्हटलं जातं बाय न्यूक्लिएट. बाय म्हणजे दोन आणि न्यूक्लिएट म्हणजे न्यूक्लियस. मग बाय न्यूक्लिएट कंडिशन कोणामध्ये प्रेझेंट असतील? तर बाय न्यूक्लिएट कंडिशन हे पॅरामोशियम मध्ये प्रेझेंट आहे. पॅरामोशियम हा असा स्लीपर शेपचा अॅनिमल आहे, तुम्ही अभ्यासला असेल पहा शाळेमध्ये, बरोबर आहे. आणि हा जो स्लीपर शेपचा अॅनिमल आहे की ज्याच्यावरती अशा सिलिया असतात, तर ह्या अॅनिमल मध्ये साधारणतः एक असं मोठ आणि एक असं लहान अशा दोन न्यूक्लिया प्रेझेंट असतात. मग ह्या अॅनिमलला काय म्हटलं जातं? हा युनिसेल्युलर अॅनिमल आहे, त्याला म्हटलं जातं बाय न्यूक्लिएट. आणि मल्टी न्यूक्लिएट एक कंडिशन असते. मल्टी न्यूक्लिएट म्हणजे काय? ज्या वेळेला न्यूक्लियाईचा नंबर हा दोनापेक्षा जास्त असतो त्यावेळेला त्या कंडिशनला म्हणायचं मल्टी न्यूक्लिएट. ठीक आहे, मग मल्टी न्यूक्लिएटचं पण एक्झाम्पल सांगते. पुढे टिश्यू मध्ये आपण शिकणार आहोत. किंवा तुम्हाला हेही माहित असेल की स्ट्रायटेड सेल्स असतात, मसल फायबर जो असतो, स्ट्रायटेड मसल फायबर शिकलाय तो तुम्ही पहा. स्मूथ मसल फायबर, स्ट्रायटेड मसल फायबर. तर हा स्ट्रायटेड मसल फायबर हा असा असतो आणि ह्या स्ट्रायटेड मसल फायबर मध्ये अशा एकापेक्षा जास्त त्या काय प्रेझेंट असतात? न्यूक्लियाई प्रेझेंट असतात. त्यावेळेला त्याला म्हटलं जातं मल्टी न्यूक्लिएट कंडिशन. हा झाला न्यूक्लियसचा नंबर. आता न्यूक्लियसचा नंबर झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे तो पहा. कुठलाय तर नंबर सेव्हन आपण माहिती करून घेतले नंबर किती असतात न्यूक्लियस. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे त्याची पोझिशन. न्यूक्लियस कुठे प्रेझेंट असतं? तर न्यूक्लियस पोझिशन कुठे असते पहा. त्याची मेजॉरिटी न्यूक्लियस हे सेंट्रल पोझिशनला असतं, त्या सेलच्या मध्यभागी प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर ते त्याच्या बेसल एंडला असू शकतं. पोझिशन म्हणजे कुठे प्रेझेंट आहे पेशीमध्ये? सेंट्रली प्रेझेंट असेल, पेशीच्या मध्यभागी प्रेझेंट असेल तर सेंट्रल म्हणायचं. बेसल म्हणजे पेशीच्या बेसला. समजा ही एक पेशी आपण अशी काढली, तिच्या बेसला असं प्रेझेंट असतं त्याला बेसल असं म्हटलं जातं. आणि तिसरी कंडिशन आहे त्याला म्हणतात पेरिफेरल. पेरिफेरल या शब्दाचा अर्थ काय? तर त्या पेशीच्या कडेला, कडेला प्रेझेंट असणं. मग फॅट सेल असते आणि फॅट सेलमध्ये असं इथं मोठं फॅट असतं पहा आणि असा कडेला न्यूक्लियस गेलेला असतो. तर ही कंडिशन न्यूक्लियसची कुठली आहे? तर पेरिफेरल. पहा सेंट्रली म्हणजे असं सेंट्रली प्रेझेंट असणं, त्याला म्हणतात सेंट्रल पोझिशन न्यूक्लियसची. बेसल म्हणजे बेसला प्रेझेंट असणं न्यूक्लियस. आणि पेरिफेरल म्हणजे त्या पेशीच्या कडेला प्रेझेंट असणं. अशा न्यूक्लियसच्या किती पोझिशन आपण पाहिल्या? तीन पोझिशन पाहिल्या. त्याच्यानंतर न्यूक्लियसचे शेप पण वेगवेगळे असतात, ते नीट करून घ्या. फक्त फार काही गरज नाहीये पण नीट असावं. तर पहिल्यांदा त्या न्यूक्लियसचे शेप पहा कुठले कुठले असतात.
शेप ऑफ न्यूक्लियस. साधारणतः आपल्याला एकच शेप माहित असतो आणि तो म्हणजे स्फेरिकल राउंडेड शेपचा. मग स्फेरिकल असतो शेप, ओव्हल शेप असू शकतो, अंडाकृती तो असू शकतो, डिस्क शेप असू शकतो न्यूक्लियस, नंतर बायलोब न्यूक्लियस असतं. हे त्याचे वेगवेगळे शेप झाले. आणि आणखीन एक वाक्य इथं लक्षात ठेवा, द शेप ऑफ दॅट न्यूक्लियस इट इज डिपेंड अपॉन द व्हॉल्यूम ऑफ सेल. व्हॉल्यूम केवढा आहे त्या सेलचा, त्या सेलचा आकारमान केवढा आहे, त्याच्यावरून त्या न्यूक्लियसचा आकार ठरला जातो मुलींनो. त्यामुळं द शेप ऑफ न्यूक्लियस दॅट इज डिपेंड अपॉन द व्हॉल्यूम ऑफ सेल. मग आता स्फेरिकल असतं म्हणजे गोलाकार असेल, ओव्हल म्हणजे अंडाकृती असेल, डिस्क शेप तुम्हाला माहिती की डिस्क कशी असते ती, आणि बायलोब म्हणजे असे दोन लोब असणारं न्यूक्लियस असतं, त्यामुळे त्या कंडिशनला म्हणतात बायलोब न्यूक्लियस. ठीक आहे, तशा वेगवेगळ्या आकाराची न्यूक्लियस ही पेशीमध्ये असू शकतात. आता हे आपल्या पुस्तकामध्ये काही सुद्धा दिलेलं नाहीये, पण तुमच्या माहितीसाठी म्हणून हे थोडस वेगळा पॉइंट आपण इथं शिकलो. आता आपल्या पुस्तकाकडे जाऊया. पहा आता पुढे आपल्याला काय दिलंय, तर ऍक्च्युली ह्या न्यूक्लियसचं स्ट्रक्चर द्यायचंय, शिकायचंय, हे मात्र महत्वाचं आहे. आता आता पहा, न्यूक्लियस वरती ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विथ द हेल्प ऑफ डायग्राम डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. आता बेसिक आपल्याला हे माहित झालंय की ट्रू न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द युकॅरियोटिक सेल. नाउ ट्रू न्यूक्लियस मीन्स व्हॉट? व्हेन द न्यूक्लियस इज बाउंडेड बाय द न्यूक्लियर मेम्ब्रेन दॅट न्यूक्लियस इज नोन एज अ ट्रू न्यूक्लियस. बरोबर. मग ज्या वेळेला व्हेन दॅट सेल इज इन अ इंटरफेज, प्रिपरेटरी फेज मध्ये जेव्हा असते, इट शोज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस ऑर द न्यूक्लियस इज मेड अप ऑफ ऑर न्यूक्लियस शोज द फॉलोइंग पार्ट्स अँड दॅट पार्ट्स आर फर्स्ट इज नोन एज न्यूक्लियस. द स्ट्रक्चर आता आपण शिकायला सुरुवात केली. सो न्यूक्लियस इज मेड अप ऑफ फर्स्ट न्यूक्लियर एनव्हलप, then second it is made up of nucleoplasm, third it contains or it is made up of nucleolus, and fourth it contains or made up of chromatin network. So nucleus is made up of फोर पार्ट. विच आर दे? फर्स्ट इज नोन एज अ न्यूक्लियर एनव्हलप. मग इकडे पहा, न्यूक्लियर एनव्हलप म्हणजे काय? ही जी न्यूक्लियसची बाउंड्री आहे की नाही, ह्या बाउंड्रीला, हा जो काही मेम्ब्रेन आहे, ह्या मेम्ब्रेनला म्हणायचं न्यूक्लियर एनव्हलप. दुसरं काय सांगितलं मी? न्यूक्लिओप्लाझम. जसं सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम असतं, तशाच पद्धतीनं ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा एक लिक्विड प्रेझेंट असतं, आणि ते जे लिक्विड प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम, किंवा त्याला म्हणतात कॅरिओलिन. दोन्ही नाव लक्षात ठेवा. न्यूक्लिओप्लाझम म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असणारं लिक्विड म्हणजे न्यूक्लिओप्लाझम. चौथा पॉइंट आपण पाहिला की न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस असतं. न्यूक्लिओलस म्हणजे हे स्ट्रक्चर, ठीक आहे, हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि चौथं त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? तर हे जे दोरासारखं स्ट्रक्चर मी दाखवलंय त्याला म्हणतात क्रोमॅटिन नेटवर्क. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? क्रोमॅटिन नेटवर्क. तर मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण न्यूक्लियसचं स्ट्रक्चर स्टडी करतो आहोत, आणि न्यूक्लियसचं स्ट्रक्चर स्टडी करताना आपल्या लक्षात आलं की न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आपण ती सेल जेव्हा इंटरफेज मध्ये असते तेव्हा स्टडी करू शकतो, आणि इंटरफेज मधल्या सेलचं न्यूक्लियस आपण पाहिलं तर ती किती पार्टनी तयार झालेलं आहे? चार पार्टनी. कुठले चार पार्ट आहे? तर न्यूक्लियर एनव्हलप, दुसरा आहे न्यूक्लिओप्लाझम, तिसरा आहे न्यूक्लिओलस, आणि चौथा आहे क्रोमॅटिन नेटवर्क. तर ह्यापैकी पहिले जे दोन पार्ट आहेत ते आपण आजच्या लेक्चरला कम्प्लीट करूयात, उरलेले दोन पार्ट आपण नंतरच्या लेक्चरला घेऊयात. सो द फर्स्ट पार्ट इज अ न्यूक्लियर एनव्हलप. पहिला पार्ट आपण शिकायला सुरुवात करू तो म्हणजे न्यूक्लियर एनव्हलप. सो न्यूक्लियर एनव्हलप इज अ
A double walled structure or double walled membrane or that nuclear envelope is made up of two wall or two membrane. When we observe the nuclear envelope under light microscope, it shows a single membrane. But when we observe that nuclear envelope under electron microscope, it shows double wall membrane. So nuclear envelope is a double wall membrane. Double wall membrane means it is made up of outer nuclear membrane and inner nuclear membrane. So it is made up of outer nuclear membrane and inner nuclear membrane. Now both of these two membranes, they are not closely attached to each other, but they are separated from each other, means they are having a space. So a space which is present in between that outer and inner membrane, that space is known as a perinuclear space. So both these membrane of nuclear envelope, they are separated from each other by a space, and that space is known as a perinuclear space, which is of 10 to 50 nanometer. It is having 10 to 50 nanometer. Now, this outer membrane of that nuclear envelope, it gets attached with the endoplasmic reticulum at certain places. At certain places, the outer membrane of that nuclear envelope, it gets attached to the endoplasmic reticulum. Clear? Now, to this outer membrane, the ribosomes, they get attached. लक्षात येते का पहा, अवघड काही नाहीये, खूप सोपं स्ट्रक्चर आहे. काय सांगितलं आतापर्यंत मी की न्यूक्लियर एनव्हलप हे डबल वॉल्ड मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. त्याला दोन मेम्ब्रेन आहेत, डायग्राम मध्ये दिसतंय. एक आहे त्याला म्हणा आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि हा आहे त्याला म्हणा इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता हे दोन्ही मेम्ब्रेन एकमेकांना चिटकून आहेत का? नाहीये, तर ते सेपरेट झालेले आहेत. दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर, म्हणजे त्यांच्यामध्ये स्पेस आहे, जागा आहे. आणि मग ह्यांच्यामध्ये जी स्पेस आहे, ह्या स्पेसला आपण नाव काय दिलंय? पेरी न्यूक्लियर स्पेस. ठीक, इथपर्यंत अडचण नसावी. पुढचा पॉइंट मी त्याला काय सांगितलं की पेरी न्यूक्लियर स्पेसचं स्पेस किती आहे, तर ते साधारणतः 10 ते 50 नॅनोमीटर आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आपण असा अभ्यासला की आउटर मेम्ब्रेन गेट अटॅच किंवा टू द आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियर एनवलप द एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम गेट अटॅच ऍट सर्टन पॉइंट. काही ठिकाणी ह्या आउटर मेम्ब्रेनला एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम हा अटॅच असतो, बरोबर आहे. नाऊ द रायबोसोम्स, दे आर अटॅच टू द आउटर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस. सम रायबोसोम्स, दे आर ऑल्सो अटॅच to the outer membrane of the ribosomes, outer membrane of nuclear envelope. ठीक है. Now inner membrane, that inner membrane, it is lined by nuclear lamina. आणि लक्षात घ्या, inner membrane that is lined by nuclear lamina. Inner membrane ला काय काय आहे आपल्या बाजूला? तर इनर मेम्ब्रेनला आतून कोणी लाईन केलेलं आहे, तर त्याला म्हणतात न्यूक्लियर लॅमिना. सो न्यूक्लियर लॅमिना इज अ नेटवर्क ऑफ प्रोटीन फायबर्स. न्यूक्लियर लॅमिना म्हणजे काय? तर इट इज अ नेटवर्क ऑफ प्रोटीन फायबर्स विच मेंटेन द शेप ऑफ न्यूक्लियस. इट मेंटेन द
शेप ऑफ न्यूक्लियस. लक्षात येते का पहा, न्यूक्लियर एनवलप हे डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे हे कळलं. डबल मेम्ब्रेन आहे म्हणजे एक आउटर आहे एक इनर आहे. आउटरला तुम्ही आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणाल, इनरला तुम्ही इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणाल. हे दोन्ही मेम्ब्रेन एका स्पेसने सेपरेट केलेले आहेत, ते एकमेकांना जवळ नाहीयेत, एकमेकांच्या पासून लांब आहेत, त्याला आपण पेरी न्यूक्लियर स्पेस असं म्हणाल. बरोबर. आता पेरी न्यूक्लियर स्पेस हे किती आहे, त्याच्यामध्ये साईज किती सांगितलं आपण, तो तर तो असतो 10 ते 50 नॅनोमीटर. ठीक. त्याच्यापुढे मी काय सांगितलं की हा जो आउटर मेम्ब्रेन आहे ह्या आउटर मेम्ब्रेनला काय अटॅच झालेलं आहे, तर सतत काही ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी नव्हे तर काही ठिकाणी त्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अटॅच आहे. म्हणजे कसं असेल बघा, हे स्ट्रक्चर समजा हा आउटर मेम्ब्रेन आहे, तर ह्याला अशा पद्धतीनं इथं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अटॅच. लक्षात येते तुमच्या. तर असं हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे अटॅच झालेलं असतं आउटर मेम्ब्रेनला. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रायबोसोम अटॅच असतात, तेच रायबोसोम सब रायबोसोम दे गेट अल्सो अटॅच टू द आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियर एनवलप. हे तुम्ही इथं सांगितलं. पुढचा पॉइंट मी काय सांगितला, इनर मेम्ब्रेन इज लाईन बाय, आता आतल्या बाजूला आलेली, आणि तिथं सांगितलं की दॅट इनर मेम्ब्रेन इज लाईन बाय न्यूक्लियर लॅमिना. हा ही जी आतली बाजू आहे इथं काय प्रेझेंट आहे, तर न्यूक्लियर लॅमिना प्रेझेंट आहे. आणि न्यूक्लियर लॅमिना म्हणजे वेगळं काहीही नसून ते प्रोटीन फायबरचं नेटवर्क आहे. वेगळं काही नाही, तिथं प्रोटीन्स आहे, प्रोटीनचे फायबर्स आहे. देर इज अ नेटवर्क ऑफ प्रोटीन फायबर अँड दॅट न्यूक्लियर लॅमिना इट मेंटेन द शेप ऑफ न्यूक्लियस. जे काही वेगवेगळे शेप आहेत न्यूक्लियसचे सांगितले, ते न्यूक्लियसला ते शेप मेंटेन करायचं काम कोण करत असतो, तर हा न्यूक्लियर लॅमिना करत असतो. आणि न्यूक्लियर लॅमिना म्हणजे काय, तर प्रोटीनचे फायबर, प्रोटीनस फायबरचं ते नेटवर्क आहे, त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियर लॅमिना म्हणतो. बरोबर. मग आता पुढचा पॉइंट पहा ह्याच्यामधला, अजून इथंपर्यंत तुम्हाला अडचण नसावी. आता न्यूक्लियर लॅमिना पर्यंत आपण आलो की ज्याच्यामुळे न्यूक्लियसला काय झालेला आहे, शेप दिलेला आहे. नाउ दीज मेम्ब्रेन और दिस न्यूक्लियर मेम्ब्रेन और न्यूक्लियर एनव्हलप इट सेपरेट द न्यूक्लियोप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम. म्हणजे समजा ही एक पेशी आहे, ह्या पेशीमध्ये हे न्यूक्लियस आहे आणि हा कोण आहे, तर हा न्यूक्लियर एनव्हलप आहे. हा न्यूक्लियर एनव्हलप काय करतो, इट सेपरेट द न्यूक्लियोप्लाझम फ्रॉम आउटर सायटोप्लाझम. सो इट सेपरेट न्यूक्लियोप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम. बरोबर की नाही. हा मेम्ब्रेन प्रेझेंट असल्यामुळं हे बाहेरच्या बाजूचं सायटोप्लाझम सेपरेट राहतं पेशीमध्ये, आणि न्यूक्लियोप्लाझम काय केलं जातं, सेपरेट ठेवलं जातं. नाव सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा, दॅट न्यूक्लियर एनव्हलप और न्यूक्लियर मेम्ब्रेन्स दे आर नॉट कंटिन्युअस वन. कंटिन्युअस दिसतात का, नाहीये. सो दे आर नॉट कंटिन्युअस वन, दे आर परफोरेटेड ऍट सर्टन प्लेसेस. मीन्स दे शोज द पोअर्स ऍट सर्टन प्लेसेस अँड दॅट पोअर्स आर नोन ऍज अ न्यूक्लियर पोअर. पहा लक्षात येत आहे का, हा जो काही न्यूक्लियर एनव्हलप आहे हा कंटिन्युअस आहे का, नाहीये. मग कंटिन्युअस नाहीये म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये काही ठिकाणी काय झालेले पोरस आहे तो, काही ठिकाणी काय त्याच्यावरती ओपनिंग्स आहेत, आणि ती जी ओपनिंग्स आहेत त्याला काय म्हटलं जातं, दॅट आर नोन ऍज अ न्यूक्लियर पोअर. न्यूक्लियर पोअर म्हणजे हा कंटिन्युअस नाहीये, ह्याला अशी ओपनिंग्स आहेत, आणि ही जी ओपनिंग ज्याच्यावरती प्रेझेंट आहे ह्या ओपनिंगला काय म्हटलं जातं, न्यूक्लियर पोअर म्हटलं जातं. आता पुढचं मात्र लक्षात घ्या, थोडस वेगळं आहे. नो दॅट न्यूक्लियर पोअर इट इज गार्डेड बाय पोअर कॉम्प्लेक्स. न्यूक्लियर पोअर इज गार्डेड बाय पोअर कॉम्प्लेक्स.
हा शब्द थोड़ा सा लक्षात घ्या. न्यूक्लियोपोर और न्यूक्लियोपोर गार्डेड बाय पोर कॉम्प्लेक्स म्हणजे काय पहा तर लक्षात येते का. समजा हा असा आपण काय काढला, हा तुमचा इथलं स्ट्रक्चर मी स्केच करते, हे काढला कशाचं झालं हे न्यूक्लियर एनव्हलपचं. ठीक आहे, हे असं डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये मध्ये हे पोर आहे, म्हणजे हे कुठलं पोर झालं, हे न्यूक्लियर पोर झालं, हे झालं न्यूक्लियर पोर. आणि इथं आपण काय सांगितलं, दिस न्यूक्लियर पोर इट इज गार्डेड बाय पोर कॉम्प्लेक्स. पोर कॉम्प्लेक्स असतं म्हणजे काय असतं, तर ह्या जे काही ओपनिंग्स आहेत ह्या ओपनिंग्सला इलेक्ट्रॉन डेन्स असणारं असं सिलेंडर्स किंवा रिंग्स असतात. इलेक्ट्रॉन डेन्स असणारे अशा काय असतात, रिंग्स किंवा सिलेंडर असतात. आणि ह्या ज्या इलेक्ट्रॉन डेन्स रिंग्स किंवा सिलेंडर्स असतात त्याला अन्युलाय असं म्हटलं जातं. आणि अन्युलाय आणि हे पोअर कॉम्प्लेक्स एकत्र, हे न्यूक्लियर पोअर एकत्र येऊन काय स्ट्रक्चर तयार होतो, तर पोअर कॉम्प्लेक्स होतो. तुमच्या पुस्तकात ते दिलेलं नाहीये पण माहीत असू द्या की जे न्यूक्लियर पोर असतं ह्या न्यूक्लियर पोरला काय होतं, तर तिथं ती जागा एका रिंगने किंवा एका सिलेंडरने, इलेक्ट्रॉन डेन्स असणाऱ्या सिलेंडरने किंवा रिंग्सनी झाकली जाते. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामुळं कुठे न्यूक्लियर पोरमध्ये, आणि न्यूक्लियर पोर आणि त्या ज्या अनुलाय त्यामुळे पोअर कॉम्प्लेक्स तयार करतात. आणि पोअर कॉम्प्लेक्स काय करतं, इट रेग्युलेट द फ्लो ऑफ सबस्टन्सेस, इट रेग्युलेट फ्लो ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम न्यूक्लियस टू साइटोप्लाज्म अँड ऑल्सो व्हाईस व्हर्सा. म्हणजे काय पहा, ह्या हे पोअर कॉम्प्लेक्स इथं ह्या ओपनिंगला प्रेझेंट असल्यामुळं न्यूक्लियस मधलं मटेरियल सायटोप्लाझम मध्ये येऊ शकतं आणि सायटोप्लाझम मधलं मटेरियल न्यूक्लियस मध्ये जाऊ शकतं. सो इट रेग्युलेट द फ्लो ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम अँड ऑल्सो फ्रॉम सायटोप्लाझम टू न्यूक्लियस. ठीक आहे, दॅट इज अबाउट द न्यूक्लियर एनव्हलप. मी परत एकदा सांगते, नीट लक्ष द्या. न्यूक्लियर एनव्हलप हे डबल मेम्ब्रेन असणारं स्ट्रक्चर आहे. डबल मेम्ब्रेन आहे म्हणजे त्याच्यात दोन मेम्ब्रेन आहेत. एकाला म्हणतो आपण आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन, दुसऱ्याला म्हणतो इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन. दोन्हीही न्यूक्लियर मेम्ब्रेन एका स्पेसने सेपरेट केले आहेत, त्याला म्हणतात पेरी न्यूक्लियर स्पेस. बरोबर, आता पुढे पहा, हा जो आउटर मेम्ब्रेन असतो ह्या आउटर मेम्ब्रेनला मी सांगितलं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अटॅच असतो. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला पण आणि आउटर मेम्ब्रेनला पण असे रायबोसोम्स अटॅच झालेले असतात. ठीक आहे, आणखी एक इथं मी ऍडिशनल सांगेन की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतं तेच फ्लुइड ह्या पेरी न्यूक्लियर स्पेस मध्ये सुद्धा प्रेझेंट असतं. कारण पेरी न्यूक्लियर स्पेस कोणाशी कंटिन्युएशन मध्ये, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या. हे झाल्यानंतर आपण इनर मेम्ब्रेन एक्सप्लेन केला. इनर मेम्ब्रेन मध्ये आपण सांगितलं की इनर मेम्ब्रेनला न्यूक्लियर लॅमिनाने लाईन केलेलं आहे. आणि न्यूक्लियर लॅमिना म्हणजे वेगळं काही नाहीये, पण न्यूक्लियर लॅमिना म्हणजे प्रोटीन फायबरचं नेटवर्क आहे की ज्याच्यामुळं न्यूक्लियसचा जो काही शेप असेल तो शेप मेंटेन केला जातो. ठीक आहे, पुढचा पॉइंट मी इथं तुम्हाला सांगितला तो म्हणजे हे न्यूक्लियर एनव्हलप काय काम करतं, तर ह्या न्यूक्लियोप्लाझमला आणि सायटोप्लाझमला सेपरेट ठेवायचं ते काम करतं, ते आता आपण पाहिलं. आणि पुढचा पॉइंट आपण असा पाहिला की न्यूक्लियर एनव्हलप किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन हे पोरस आहेत, त्याला काही ठिकाणी अशी ओपनिंग्स आहेत. बरोबर आहे, आणि ती जी ओपनिंग आहे त्याला आपण नाव दिलं न्यूक्लियर पोअर. आता ओपनिंग तशीच ठेवून चालतील का, त्याला काहीतरी झाकणं पाहिजे की नाही, आणि त्याचं झाकण म्हणजे कोण असेल, तर त्याला पोअर कॉम्प्लेक्स म्हणतात. सो दॅट न्यूक्लियर पोअर दे आर गार्डेड बाय पोअर कॉम्प्लेक्स. आणि पोअर कॉम्प्लेक्स बद्दल मी सांगितलं की पोअर कॉम्प्लेक्स म्हणजे वेगळं काही नाहीये, तर तिथं सिलेंड्रिकल किंवा रिंग्स असतात, त्याच्यामध्ये सिलेंडर्स किंवा रिंग्स असतात आणि त्याला आपण पोअर कॉम्प्लेक्स म्हणतो. आणि पोअर कॉम्प्लेक्स कशाचं काम करतं, तर
काही सबस्टन्स न्यूक्लियस मधून ते बाहेर जाऊ देतं, तसंच काही सबस्टन्स हे सायटोप्लाझम मधून न्यूक्लियस मध्ये येऊ देतं. लक्षात येते हे काम कोण करतं? तर पोअर कॉम्प्लेक्स करतं. दॅट इज अबाउट द न्यूक्लियर एनव्हलप. मला वाटतं तुम्हाला हे समजलेलं असेल. आता न्यूक्लियर एनव्हलप समजल्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला जायचा आहे, तो म्हणजे न्यूक्लिओप्लाझम. अतिशय छोटा पॉइंट होता हा. दुसरा पॉइंट शिकू आपण न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम ला खूप सारी नाव आहे. ह्याला कॅरिओलीन असंही म्हटलं जातं. सो दॅट इज अ न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओप्लाझम और कॅरिओलीन. और इट इज ऑल्सो नोन एज अ न्यूक्लियर सॅक. कुठलंही नाव वापरा, न्यूक्लिओप्लाझम, कॅरिओलीन और न्यूक्लियर सॅक. नाउ that nucleoplasm which is present inside the nucleus, that is a transparent semi-solid granular ground substance. Transparent granular semi-solid ground substance or matrix which we know as a nucleoplasm. Nucleoplasm म्हणजे ट्रान्सपरंट असणारा, ग्रॅन्युलर असणारा, जो सेमी सॉलिड असणारा, जो काही ग्राउंड सबस्टन्स आहे किंवा जे काही मॅट्रिक्स त्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? तर न्यूक्लिओप्लाझम असं म्हणतो. म्हणजे हे दॅट न्यूक्लिओप्लाझम इट कंटेन्स न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन नेटवर्क. न्यूक्लिओप्लाझम मध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर हे स्ट्रक्चर दिसतंय. आणि हे स्ट्रक्चर म्हणजे कोण? तर न्यूक्लिओलस आहे. आणि हे दोऱ्यासारखं स्ट्रक्चर पण दिसतंय ते म्हणजे कोण? तर क्रोमॅटिन नेटवर्क. सो द सेकंड पॉइंट इज इट कंटेन्स न्यूक्लियस, न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन नेटवर्क. क्रोमॅटिन नेटवर्क. थर्ड पॉइंट इज दॅट न्यूक्लिओप्लाझम और कॅरिओलीन इट कन्सिस्ट ऑफ और इट कंटेन्स न्यूक्लिक ऍसिड. इट कंटेन्स न्यूक्लिक ऍसिड, दे प्रोटीन्स, मिनरल्स अँड सॉल्ट्स. इट कंटेन्स न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन्स, मिनरल्स आणि सॉल्ट्स. ठीक आहे, काही फारसं अवघड नाही आहे. न्यूक्लिओप्लाझम म्हणजे न्यूक्लिअस मध्ये प्रेझेंट असणारं लिक्विड, ज्याला आम्ही ग्राउंड सबस्टन्स म्हणतो किंवा ज्याला आम्ही मॅट्रिक्स म्हणतो. आणि हे मॅट्रिक्स कसं आहे? ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. नंतर ग्रॅन्युलर आहे, थोडेफार ग्रॅन्युल्स दिसतील त्याच्यामध्ये. आणि सेमी सॉलिड आहे, फार पण पातळ नाही आहे आणि फार पण घट्ट नाही आहे. असं हे स्ट्रक्चर आहे. ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर ह्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एक आणखी स्ट्रक्चर दिसतंय ज्याला आम्ही न्यूक्लिओलस म्हणतो. आणि दुसरं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे दोऱ्यासारखं, त्याला आम्ही क्रोमॅटिन नेटवर्क असं म्हणतो. आणि हे जे काही न्यूक्लिओप्लाझम आहे हे कशाने तयार झालेलं आहे? तर त्याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड आहेत, डीएनए आरएनए असतील, प्रोटीन्स असतील वेगवेगळे, मिनरल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि सॉल्ट त्याच्यामध्ये. दॅट इज अबाउट द न्यूक्लिओप्लाझम. तर आजच्या लेक्चरला आपण न्यूक्लियसच्या स्ट्रक्चर मधले दोन पार्ट कम्प्लीट केले. एक म्हणजे न्यूक्लियर एनव्हलप आणि दुसरा म्हणजे न्यूक्लिओप्लाझम. पुढच्या लेक्चरला आपण त्याचेच उरलेले दोन पार्ट, कुठले? न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन नेटवर्क, म्हणजे हे आणि हे आपण कम्प्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबू.